लाइव्ह शोध सत्य बातमीचा। नमस्कार, मी धनश्री रेवडेकर। पाहुयात आताची एक महत्त्वाची बातमी। केंदूर येथे 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा। श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज केंदूर येथे 74वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पोलीस पाटील सुभाष साकोरे यांच्या हस्ते शहीद मेजर प्रदीप तातवडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। ध्वजपूजन सरपंच सूर्यकांत थिटे यांच्या हस्ते व ध्वजारोहण प्राचार्य अनिल साकोरे यांनी केले। यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। यामध्ये पर्यावरण आधारित सूर्यदरबार नाटिका व अंधश्रद्धेवर आधारित अंधश्रद्धा निर्मूलन या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले। या सोबतच नृत्यामध्ये गणेश गीत, शिवगीत, शेतकरी गीत, कोळी गीत, देशभक्तीपर गीत, आदिवासी गीत, लावणी, योगा गीत यांचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले व या निमित्ताने सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कुमारी अवंती थिटे व कुमार सम्राट थिटे यांनी केले। यावेळी सरपंच सूर्यकांत थिटे, उपसरपंच विठ्ठल तातवडे, प्राचार्य अनिल साकोरे, उपसभापती सविताताई पराड, माजी सभापती सदाशिवराव थिटे, रामशेठ साकोरे, प्रमोद शेठ पराड, शाहूराज थिटे, सुवर्णताई थिटे, सुनील बापू थिटे, अभिजित साकोरे, संगीताताई गावडे, पांडुरंग तातवडे, चेअरमन पांडुरंग भोसुरे, श्रीहरी पराड, बन्सी पराड, त्याचप्रमाणे माजी सैनिक, असंख्य पालकवर्ग उपस्थित होते। त्यात महिला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती। या कार्यक्रमाचे आभार चंद्रकांत थिटे यांनी मानले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.